नमस्कार ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई युनिव्हर्सिटी आणि बांबूपेठ दोन हजार एकवीससाठी रिसर्च मेथोलॉजी टॉपिकवर प्रॅक्टिस क्वेश्चन पार्ट बारा बघणार आहोत आधी प्रॅक्टिस क्वेश्चनचे अकरा पार्ट झालेले आहेत प्रत्येक पार्टमध्ये आपण दहा क्वेश्चन्स प्रॅक्टिस क्वेश्चन्समध्ये घेत म्हणून घेतो याही पार्टमध्ये आपण दहा क्वेश्चन्स घेऊयात त्याआधी सगळ्यांसाठी एक चांगली गोष्ट आहे या टॉपिकवर आम्ही टेस्ट सिरीज देखील चालू केलेली आहे या टेस्ट सिरीजमध्ये टोटल टेन टेस्ट देणार आहेत प्रत्येक टेस्टमध्ये चाळीस क्वेश्चन्स असतील शिवाय तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये नोट्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत या टेस्ट सिरीजमध्ये ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि जो व्हॉट्सअपवरती ग्रुप असेल तो पूर्णपणे पेड ग्रुप असेल ज्याची फीस असेल चारशे नव्याण्णव रुपये टेस्ट म्हणजे आता आपली एक्झाम येते जवळ त्याच्या आधी जर टेस्ट सिरीज जॉईन केली तर तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होऊन येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला यश मिळू शकतं म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा करूया आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न नॉन एक्सपेरिमेंटल रिसर्च पोजेस ओनली वन कंपनो वीज प्रयोगात्मक संशोधनात फक्त एकच घटक असतो उदाहरणार्थ काय आहेत ऑप्शन आपले कंट्रोल म्हणजे नियंत्रण मेजरमेंट म्हणजे मोजमाप मॅनिप्युलेशन म्हणजे हाताळणे आणि एक्सप्लोरिटेशन म्हणजे शोषण तर याच्यापैकी करेक्ट आन्सर काय आहे तर मेजरमेंट मोजमाप प्रयोगात्मक संशोधनामध्ये मोजमापातच हे संशोधन केलं जातं म्हणजे एक ठराविक वेळ म्हणा हा आपण काळ मज मोजण्यासाठी असतो किंवा जे काही आपण प्रयोग करणार आहेत ते एका मेजरमेंटमध्ये एका मोजमापातच धरूनच ते संशोधन केलं जातं म्हणून या प्रश्नाचं उत्तर बी आहे मेजरमेंट मोजमाप पुढचा प्रश्न इंटरव्ह्यू इज डॅश डॅश टेक्निक म्हणजे मुलाखत डॅश डॅश प्रकारचे तंत्र आप आहे आपले ऑप्शन्स आहेत वर्बल म्हणजे तोंडी रिटर्न म्हणजे लिहिलेले बोथ म्हणजे दोन्ही दोघी नन ऑफ दिस म्हणजे यापैकी काही नाही तर सरळ उत्तर आहे त्याचं ऑप्शन ए म्हणजे तोंडी आहे जे मुलाखत जेव्हा आपण घेतो तेव्हा दोघं मुलाखत देता आणि मुलाखत करता दोन्ही जे असतात ते एकमेकांशी बोलून ते वापर करतो या तंत्राचं म्हणून याला वर्बल तंत्र असं आपण म्हणू शकतो यांचं करेक्ट ऑप्शन ए आहे पुढचा प्रश्न बघूया हिस्टॉरिकल रिसर्च हेल्प्स टू फाइंड डॅश डॅश ऑफ ऑल मॉडर्न थेअरीज म्हणजे ऐतिहासिक संशोधन सर्व आधुनिक सिद्धांतामध्ये शोधण्यात मदत करतं काय शोधण्यात मदत करतं ए रूट म्हणजे मूळ बी स्टेम म्हणजे खोड सी ए आणि बी दोन्ही डी नन ऑफ दिस तर आपलं करेक्ट ऑप्शन आहे जा ए रूट मूळ शोधण्यासाठी म्हणजे ऐतिहासिक संशोधन कशासाठी केलं जातं तर इतिहासामध्ये म्हणजे इतिहासामध्ये झालेली कुठली गोष्ट ती कशामुळे झाली होती नेमकं काय झालं होतं म्हणजे मूळ शोधण्यासाठी हे संशोधन केलं जातं म्हणून याचं ऑप्शन ए आहे की ऐतिहासिक संशोधनात सर्व आधुनिक सिद्धांतामध्ये शोधण्यात मदत करतं तर काय मदत करतं तर रूट शोधण्यामध्ये मदत करतं म्हणून करेक्ट ऑप्शन ए आहे प्रश्न बघूया द टर्म डॅशडॅश हॅज इट्स ओरिजिन इन ॲग्रीकल्चर रिसर्च म्हणजे डॅश डॅश या शब्दाचा उगम कृषी संशोधनात झाला आहे या टर्मचा किंवा या शब्दाचा उ उगम संशोधनामध्ये झालेला आहे तर ऑप्शन्स आहेत लॅटिन स्क्वेअर डिझाईन कम्प्लिटली रॅन्डमाइज डिझाईन पूर्णपणे यादृच्छिक डिझाईन रॅन्डमाइज ब्लॉक डिझाईन यादृच्छिक ब्लॉक डिझाईन नन ऑफ दिस यापैकी काहीही नाही तर याचं करेक्ट ऑप्शन आहे सी रॅन्डमाइज ब्लॉक डिझाईन म्हणजे यादृच्छिक ब्लॉक डिझाईन ही ही जी काही कन्सेप्ट आहे ती शेती म्हणजे कृषी संशोधनात झालेलं आहे कारण शेतीचे नमुने हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात आपण शेतीचे वेगवेगळे तुकडे बघतो तर प्रत्येकाच्यामध्ये वेगवेगळे नमुना असतो त्यामुळे ते रॅन्डमाइज ब्लॉक डिझाईन होतात म्हणून याचा आ, या संशोधन कृषी संशोधनामध्ये या शब्दाचा उपयोग झालेला आहे किंवा उगम झाला आहे म्हणून याचा करेक्ट ऑप्शन सी आहे पुढचा प्रश्न बघूया डॅश डॅश इज अ बॅलन्स्ड टू वे क्लासिफिकेशन डिझाईन म्हणजे डॅश डॅश हे संतुलित दोन मार्गवर्गीकरण करण्याचा डिझाईन डिझाईन आहे आपले ऑप्शन्स आहेत सेम लॅटिन स्क्वेअर डिझाईन कम्प्लिटली रँडमाइज म्हणजे डिझाई पूर्णपणे यादृच्छिक डिझाईन रँडमाइज ब्लॉक डिझाईन म्हणजे आदर्शिक ब्लॉक डिझाईन नन ऑफ दिस यापैकी काही नाही तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ए लॅटिन स्क्वेअर डिझाईन लॅटिन स्क्वेअर डिझाईन हे वर्गी डिझाईनचं एक नाव आहे इज बॅलन्स्ड टू वे क्लासिफिकेशन डिझाईन हे संतुलित दोन मार्ग वर्गीकरण करण्याचा डिझाईन आहे याबद्दल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेल माहिती बघूया पण याचं करेक्ट ऑप्शन आहे ए पुढचा प्रश्न बघूया डॅश डॅश इज अ डिव्हाइस फॉर सिक्युरिंग आन्सर्स टू क्वेश्चन्स बाय यूजिंग अ फॉर्म विच रिस्पॉन्डन्स फील बाय हिमसेल्फ म्हणजे प्रश्नाची उत्तरे मिळवण्याचं एक साधन आहे जे एक फॉर्म वापरून प्रतिवादी स्वतः भरतात याचं काय ऑप्शन्स आहेत ते इंटरव्ह्युइंग मुलाखत क्वेश्चनरी म्हणजे प्रश्नावली सॅम्पलिंग म्हणजे नमुना नन ऑफ तर त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे क्वेशनरी मुलाखतीमध्ये तर आपण समोरासमोर उत्तरं घेतो क्वेश्चनरी फक्त जी आहे जी फॉर्म देऊन प्रतिवादी स्वतः भरतात म्हणजे करेक्ट ऑप्शन बी आहे क्वेश्चनरी पुढचा प्रश्न बघूया डॅश डॅश ऑफ रिसर्च रिपोर्ट इज अॅन इम्पॉर्टंट ॲज द रिसर्च इट सेल्फ जे डॅश डॅश पर संशोधन अहवाल जितका महत्त्वाचा आहे तितकाच तो संशोधनही महत्त्वाचा आहे कशाचं तर बघूया आपण ऑप्शन्स स्टाईल म्हणजे शैली प्रेझेंटेशन सादरीकरण इन्फॉर्मेशन इन द in रिपोर्ट अहवालातील माहिती नन ऑफ दिस म्हणजे यापैकी काहीही नाही याचं करेक्ट ऑप्शन आहे ए स्टाईल म्हणजे शैली शैलीपर जे संशोधन आहे त्याचा अहवाल जितका महत्त्वाचा आहे तितकंच ते संशोधनही महत्त्वाचं आहे म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आहे ए स्टाईल पुढचा प्रश्न बघूया द रिसर्च शूड कन्फर्म दॅट म्हणजे डॉट 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 संशोधकांनी याची पुष्टी केली पाहिजे कशाची तर आपल्या ऑप्शन्स आहेत द डेटा आर अप्रोप्रिएट म्हणजे डेटा योग्य आहे द डेटा आर ॲडविकवे डेटा पुरेसा आहे द डेटा आर ट्रस्टवर्दी म्हणजे डेटा विश्वासार्ह आहे हे सर्व असे ऑप्शन्स आहेत आपल्या तर आपलं ऑप्शन डी हे करेक्ट असायला पाहिजे म्हणजे कारण तीनही ज्या गोष्टी आहेत त्याची संशोधकाने पुष्टी केली पाहिजे किंवा संशोधकाने या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून संशोधन केलं पाहिजे म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन आहे डी जे वरच्या तिन्ही गोष्टी संशोधकाने आपल्या संशोधन करताना लक्षात ठेवल्या पाहिजेत पुढचा प्रश्न रिसर्चर्स स्कॅन प्रिडिक्ट डॉट 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 थ्रू इंटरप्रिटेशन म्हणजे संशोधक अंदाज लावू शकतात डॅश डॅश व्याख्या म्हणजे कशाने अंदाज लावू शकतात तर ए आहे फ्युचर ऑफ हॅपनिंग घडण्याचे भविष्य किंवा भविष्य जे घडणार आहे त्याचं द कॉन्क्रीट वर्ल्ड ऑफ इव्हेंट घटनांचे ठोस जग फ्युचर ऑफ हिज रिपोर्ट त्याच्या अहवालाचे भविष्य नन ऑफ दिस यापैकी काही नाही तर संशोधक अंदाज कशाचा लावू शकतात तर घटनांचे ठोस जग म्हणजे द कॉन्क्रीट वर्ल्ड ऑफ इव्हेंट्स इव्हेंट्स काय काय होऊ शकतात याबद्दल संशोधक अंदाज लावू शकतात त्यांच्या प्रयोगातून म्हणून याचं करेक्ट ऑप्शन काय आहे बी द कॉन्क्रीट वर्ल्ड ऑफ इव्हेंट्स हे याचा आन्सर आहे बघूया पुढचा प्रश्न द आर्ट ऑफ इंटरप्रिटेशन कॅन बी अचीवड थ्रू म्हणजे विवेचनाची कला प्राप्त केली जाऊ शकते कशानी तर आपल्या ऑप्शन्स आहेत फायंडिंग्स म्हणजे शोध आहेत सी आणि डी सी ऑप्शन प्रॅक्टिस अँड एक्सपिरियन्स म्हणजे सरावाने अनुभव डी ट्रेनिंग तर याचं करेक्ट ऑप्शन आहे सी प्रॅक्टिस आणि एक्सपिरियन्स विवेचनाची कला प्राप्त होऊ शकते कोणतीही कला किंवा काहीही जे असेल तर आपल्याला प्राप्त केव्हा होतं जेव्हा प्रॅक्टिस आणि एक्सपिरियन्स जेव्हा येतो तेव्हा म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आहे सी सराव आणि अनुभव जेव्हा होऊ शकतो तेव्हा विवेचनाची कला प्राप्त केली जाऊ शकते तर आजचे दहा प्रश्न आपले इथेच संपलेले आहेत त्यानंतर महाराष्ट्र सेट दोन हजार एकवीससाठी प्रिपरेशन करणाऱ्यांसाठी अजून एक चांगली गोष्ट अशी आहे की यावरही आम्ही टेस्ट सिरीज अवेलेबल केलेल्या आहेत ज्याच्या फुल सिलेबस नोट्स तुम्हाला मराठीमध्ये मिळणार आहेत आणि या टेस्ट सिरीजमध्ये एकूण साठ टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत पर युनिटवर दोन टेस्ट अशा वीस टेस्ट मागील वर्षांचे प्रश्न असे दहा टेस्ट फुल सिलेबस टेस्ट तीस अशा टोटल टो साठ टेस्ट या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत हे टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त तुम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केलं जाणार आहे तो पूर्णपणे पेड ग्रुप असणार आहे ज्याची फीस असणार आहे चौदाशे नव्याण्णव रुपये यामध्ये तुम्हाला नोट्स आणि टेस्ट सिरीज टेस्ट डेली किंवा ज्या काय शेड्यूलप्रमाणे टेस्ट आहेत त्या तुम्हाला मिळतील जर यावरती तुम्हाला डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही प्ले ग्लोबल ऑनलाईन ना, युनिव्हर्सिटी नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता त्यातून महाराष्ट्र सेट सिलेक्ट करून टेस्ट सबस्क्राईब करू शकता त्यावरती तुम्हाला, तुम्हाला ही टेस्ट सिरीज नऊशे नव्याण्णव रुपयाला मिळेल म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा जेणेकरून सेटचं नोटिफिकेशन येईपर्यंत तुमचा चांगला सराव झालेला असेल आणि येणाऱ्या सेटमध्ये तुम्हाला यश मिळेल यासाठी लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा धन्यवाद